आपण कम्प्युटर आणि मोबाईल डिव्हायसेसचा उपयोग करून अनेक गोष्टी करतो. आपण कंटेंट टाईप करतो, म्युझिक ऐकतो, व्हिडिओज ऐकतो आणि असं बरंच काही करतो. पण तुम्ही कधी विचार केलायत का की कम्प्युटर्स किंवा मोबाईल डिव्हायसेस आपल्याला कसं समजून घेतात, आपण सांगितलेल्या ऍक्शन्स ते कशा पार पाडतात? कम्प्युटिंगच्या जगात कम्प्युटर ज्या भाषेचा अर्थ लावू शकतो आणि प्रोसेस करू शकतो अशा भाषेत ह्युमन ऍक्शन्स आणि थॉट्सचे ट्रान्सलेशन करण्यात इनपुट डिव्हायसेस महत्वाची भूमिका बजावतात. ही डिव्हायसेस यूजर आणि कम्प्युटर सिस्टीम मधील प्रायमरी इंटरफेस म्हणून काम करतात, ज्याने सतत संवाद करणं शक्य होतं, जे मॉडर्न टेक्नॉलॉजीचे बॅकबोन असते. जरा विचार करा, ही टूल्स नसती तर आपण कम्प्युटर्सना काय करावं हे सांगण्याच्या प्रयत्नात हरवून गेलो असतो. मुळात इनपुट डिव्हाइस हे असं हार्डवेअर डिव्हाइस आहे ज्यामुळे युजर्सना कम्युनिकेट करता येतं आणि कम्प्युटरमध्ये डेटा फीड करता येतो. या डिव्हाइसेसचा स्पेक्ट्रम मोठा असतो, पारंपरिक कीबोर्ड्स आणि माऊसपासून ते अधिक अत्याधुनिक गॅजेट्सपर्यंत, जसे व्हॉइस रेकॉग्निशन सिस्टीम्स आणि ग्राफिक टॅबलेट्स. ही प्रत्येक टूल्स अनोख्या पद्धतीने यूजर इनपुट कॅप्चर करतात. हे टेक्स्ट, व्हॉइस, जेस्चर्स किंवा इमेजेस यापैकी काहीही डिजिटल सिग्नल्समध्ये कन्वर्ट करतात, जे कम्प्युटरला समजू शकेल आणि त्याप्रमाणे कृती करता येईल. हे किती फॅसिनेटिंग आहे, नाही? एका साध्या क्लिकवर एखादा बोललेला शब्द अशा गोष्टीत बदलला जातो जे कम्प्युटर समजू शकतो. या अभ्यासाच्या आधारावर इथे दिलेला MCQ समजून घेऊ. प्रश्न आहे, डिव्हाइसेस लोकांना समजेल आणि कम्प्युटर ते प्रोसेस करू शकेल अशा स्वरूपात ट्रान्सलेट करतात. तुमचे ऑप्शन्स आहेत इनपुट, आउटपुट, ॲनालॉग आणि मेकॅनिकल. तर तुमचं उत्तर काय आहे? हो, तुम्ही बरोबर आहात जर तुमचं उत्तर असेल इनपुट. आपण अनेक इनपुट डिव्हाइसेस आणि त्यांच्या वापराबद्दल शिकलो. तुम्ही तुमच्या फोनवरून किती वेळा सहजतेने स्वाईप करता ते तुम्हाला आठवतं का? तर ती आहे टच स्क्रीनची जादू. टच स्क्रीन इनपुट डिव्हाइसचा आधुनिक प्रकार आहे, ज्यात डिस्प्ले व इनपुट ही दोन्ही फंक्शन्स असतात. युजर्स स्क्रीनवर जे दाखवलं जातं त्याबरोबर थेट इंटरॅक्ट करतात, ज्यामुळे ऑपरेशन्स इंट्युटिव्ह आणि एफिशियंट होतात. दुसऱ्या बाजूला व्हॉइस रेकग्निशन टेक्नॉलॉजी बोललेले शब्द कॅप्चर करते आणि ते टेक्स्ट आणि कमांडमध्ये कन्वर्ट करते. या टेक्नॉलॉजीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, ज्यामुळे युजर्स त्यांच्या डिव्हाइस बरोबर इंटरॅक्ट करू शकतात अधिक नॅचरल आणि हँड्स फ्री पद्धतीने. जर तुम्हाला इनपुट डिव्हाइसेस बद्दलच्या माहितीची उजळणी करायची असेल तर तुम्ही तुमच्या MSCIT पुस्तकातील पान क्रमांक 126 वर जाऊ शकता. आणि इथे आपल्याला आश्चर्य वाटतं की जसा नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे, कोणास ठाऊक भविष्यात कोणत्या प्रकारची इनपुट डिव्हाइसेस आपल्याला बघायला मिळतील. जसजशी टेक्नॉलॉजी आधुनिक होतीये, इनपुट डिव्हाइसेसही प्रगत होतील, ज्यामुळे माणसांसाठी अधिक नैसर्गिक आणि इंट्युटिव्ह मार्ग तयार होतील मशीन सोबत इंटरॅक्ट करण्यासाठी. यामुळे माणूस आणि कम्प्युटर यांच्यातील इंटरॅक्शनला नवी दिशा मिळेल.